दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात 58% मतदान झालं. गतवर्षाच्या तुलनेत यंदा 2% मतदान वाढलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात 356,027 मतदारांपैकी 207,255 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यामुळं 58.21% इतकं मतदान झालं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांना श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, माजी आमदार दिलीप माने, दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांनी भेट देऊन पाहणी केली. आमदार सुभाष देशमुख यांनीही गावभेट देऊन मतदानाची पाहणी केली. मंद्रूप, भंडारकवठे यासह अन्य गावांमध्ये चुरशीनं मतदान झालं. मंद्रूप इथं यावेळी 11% मतदान वाढलं. काँग्रेसकडून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी गुरुसिद्ध म्हेत्रे, प्रभाकर कोरे, पिरप्पा म्हेत्रे, अनंत म्हेत्रे, मोतीलाल राठोड, अमृत चव्हाण, मोतीराम चव्हाण, सुरेश पाटील, जगन्नाथ म्हेत्रे आदींनी परिश्रम घेतले. भाजपला अधिक मतदान व्हावं यासाठी मळसिद्ध मुंगळे, गौरीशंकर मेणगुदले, माजी सरपंच विश्वनाथ सुरेश टिळे, शिवानंद लोभे, शिवपुत्र जोडमुटे, मिथुन मुगळे, जगदीश हेळकर, सिद्राम हेळकर, निलेश हेळकर आदींनी प्रयत्न केले. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात यंदा 2% मतदान वाढलं. सन 2019 3,03,503 मतदारांपैकी 1,71,452 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ही टक्केवारी 56.59 इतकी होती. यंदा 207,255 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, याची टक्केवारी 58.21 इतकी निघाली. लोकसभा मतदान चालू आहे. 44 टेम्परेचर असताना सुद्धा लोक येऊन मतदान करीत आहे. तरी आम्ही 60-65% मतदान करून घेणार आहे आणि व्यवस्थित शांततेने चालू आहे. कुठलेही तक्रार नाही. मी असा दावा करतो की दक्षिण विधानसभेमधून आम्ही 20,000 जास्त मताधिकारी राम सातपुते यांना लीड देऊ. या 42 लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत पताडोळी गावामध्ये आज जवळजवळ 957 लोकांनी मतदारांचा हक्क बजावला आणि मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने पताडेवाडीचा मी सरपंच म्हणून मी सर्व मतदारांचा मी खूप खूप आभार आहे. अशाच प्रकारे येणाऱ्या विधानसभामध्ये असाच मतदानाचा हक्क बजावून आपल्या एक लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी आणि बेरोजगारी नष्ट होण्यासाठी अशाच प्रकारे मतदान करावा ही मी विनंती.